भारती विद्यापीठाच्या मोरे विद्यालयाच्या नवव्या युवक महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचं उद्घाटन सोहळा डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेते सुमित राघवन उपस्थित होते. 3 दिवसांच्या या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय विद्यापीठ मोरे विद्यालयाच्या नवव्या युवक महोत्सवाचे उद्घाटन 19 तारखेला सकाळी 10 वाजता झाले. युवक महोत्सवाचे आयोजक आणि भारतीय विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. भारतीय विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटीचा 9वा युवक महोत्सव पुण्यामध्ये चालू झालाय. गेले 8 वर्ष पुण्यामध्ये कोड परिसरातल्या भारतीय विद्यापीठ संकुलामध्ये आपण हा युवक महोत्सव घेतो. तसाच आजचाही 9वा युवक महोत्सव चालू झाला आहे. साधारण 5 मेन कॅटेगरी आणि त्यातले उपप्रकार धरून 25 प्रकारच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा या युवक महोत्सवामध्ये आपण नेहमी घेतो. त्याच्यात संगीत, नाट्य, नृत्य, लिटररी इव्हेंट्स आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा होतात. आजच्या या युवक महोत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन यांच्या हस्ते झालं. या उद्घाटन प्रसंगी भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर उत्तमराव भोईटे हे अध्यक्षस्थानी होते. हा युवक महोत्सव नेहमीच प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम कुलगुरू भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेत असतो. सर्व प्रकारचं युनिव्हर्सिटी लेवलचं सहाय्य आमच्या कुलगुरू आम्हाला नेहमीच देत असतात. आम्हाला काही प्रॉब्लेम असले तरी ते उभं राहून ते प्रॉब्लेम उभे राहणार नाही, ते सॉल्व्ह होतील याची ते नेहमी काळजी घेतात. या युवक महोत्सवामध्ये भारतीय विद्यापीठाच्या सर्व कॉलेजेस भारतभरातली म्हणजे पुण्यातली, सांगलीतली, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, दिल्ली या सर्व शहरातले विद्यार्थी या युवक महोत्सवामध्ये पार्टिसिपेट करतात. या नव्या युवक महोत्सवामध्ये 1000 हून जास्त विद्यार्थी या विविध कला प्रकारांमध्ये पार्टिसिपेट करतात. हा युवक महोत्सव 3 दिवस इथं चालतो. याच्यामध्ये अत्यंत उत्साहाने ही सर्व विद्यार्थी मंडळी पार्टिसिपेट करतात. या प्रकारच्या युवक महोत्सवानंतर या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं आणि भारत सरकारतर्फे जे झोनल लेवल, नॅशनल लेवल या इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन्स असतात त्यालाही भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाची टीम पार्टिसिपेट करते. याच्यात सर्व मुलं हे गेले महिनाभर आपापल्या कॉलेजेसमध्ये या विविध कला प्रकारांची प्रॅक्टिस करत असतात. अत्यंत जोमानी, उत्साहानी सगळ्यांच्या सहकार्याने हा युवक महोत्सव चालतो. कुठलेही गडबड गोंधळ होत नाही. भारतीय विद्यापीठाचे आतापर्यंत 8 युवक महोत्सवामध्ये अधिक विद्यालयातील होता. विद्यार्थी यामध्ये युवक महोत्सव 2016 युवक महोत्सवातील नृत्य या वर्षातील 9वा युवक लोकगीत आणि लोकसंगीत या गीतांचा कार्यक्रमाचा आनंद देखील प्रेक्षक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला. प्रतिनिधी पूजा पुराणिक, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.